राज्य सरकार ने दूध उत्पादकांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास पुन्हा आंदोलन सुरू करण्यात येईल असा इशारा दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीकडून देण्यात आला आहे। याबाबत अधिक माहिती देताना डॉक्टर अजित नवले म्हणाले की महाराष्ट्राच्या महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्रभर वाईन विक्रीला मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन देणारा निर्णय नुकताच घेतला आहे। गावागावातील मॉल्समध्ये वाईन उपलब्ध झाली तर त्यातून शेतकऱ्यांचे कल्याण होईल आणि त्यांचे उत्पन्न वाढेल अशा प्रकारचा युक्तिवाद महाविकास आघाडीचे मंत्री आणि प्रवक्ते करत आहेत। दुसऱ्या बाजूला मात्र दुधाला किमान आधारभावाचे संरक्षण मिळावे यासाठी दुधाला FRP चे धोरण लागू करा व उसाप्रमाणे दूध क्षेत्रालाही रेव्हेन्यू शेअरिंग धोरण लागू करून दूध उत्पादक क्षेत्र वाचवा अशा प्रकारचा आग्रह दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने सातत्याने लावून धरला जातो आहे। महाराष्ट्राचे सरकार वाईन कंपन्यांच्या हितासाठी वाईन धोरण लागू करून गावागावात वाईन विक्री वाढेल यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करायला तयार आहे, मात्र महाराष्ट्रातील महत्त्वपूर्ण व्यवसाय असलेल्या व लाखो शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह अवलंबून असलेल्या दूध क्षेत्रासाठी मात्र सहाय्यभूत ठरतील अशा प्रकारचे निर्णय घेऊन धोरण लागू करण्याची आवश्यकता महाराष्ट्राच्या महाविकास आघाडी सरकारला वाटत नाही ही अत्यंत खेदजनक गोष्ट आहे। महाराष्ट्राच्या महाविकास आघाडी सरकारने वाईन विक्रीला महाराष्ट्रभर प्रोत्साहन देण्याचा निर्णय नुकताच जाहीर केलेला आहे। वाईन विक्री मोठ्या प्रमाणात वाढली की त्यातून शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढेल आणि शेती संकटातून शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी मदत होईल अशा प्रकारचा युक्तिवाद महाराष्ट्राचं महाविकास आघाडीचं सरकार त्यांचे मंत्री आणि प्रवक्ते महाराष्ट्रभर करताना दिसत आहेत। दुसऱ्या बाजूला मात्र दूध उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात संकटात आहेत, त्यांना संकटातून बाहेर काढण्यासाठी आणि दूध उत्पादकांचं उत्पन्न वाढवण्यासाठी दुधाला FRP चं धोरण लागू करा, रेव्हेन्यू शेअरिंगचं धोरण लागू करा यासाठी दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती महाराष्ट्राच्या सरकारकडे सातत्यानं आग्रह धरते आहे। दूध उत्पादकांच्या या मागणीकडे मात्र सरकारला लक्ष द्यायचं नाहीये, दुधाला प्रोत्साहन द्यायचं नाहीये, दुधाऐवजी वाईनला प्रोत्साहन द्यायचं आहे आणि एकंदरीतच दूध उत्पादकांच्या ऐवजी वाईन विक्री करणाऱ्या आणि वाईनचं उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना प्रोत्साहन द्यायचं आहे हे धोरण महाराष्ट्राच्या महाविकास आघाडी सरकारनं घेतलेलं दिसत आहे। दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या वतीनं महाराष्ट्राचं महाविकास आघाडीचं सरकार हा जो दुजाभाव करत आहे याचा मी निषेध करतो। महाराष्ट्राच्या सरकारनं हे दुटप्पीपणाचं महाराष्ट्राला व्यसनाधीन करणारं मागे नेणारं धोरण थांबवावं, दुधाला दूध उत्पादकांना प्रोत्साहन द्यावं आणि दुधाला FRP चं आणि रेव्हेन्यू शेअरिंगचं धोरण लागू करून खऱ्या अर्थानं दूध उत्पादक आणि एकंदरीतच शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी धोरण घ्यावं अशा प्रकारची मागणी आम्ही करतो आहोत। महाराष्ट्राने असं धोरण घेतलं नाही आणि दूध उत्पादकांच्या मागण्या मान्य केल्या नाही तर येत्या काळात दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या वतीनं मोठा संघर्ष उभा केला जाईल अशा प्रकारचा इशारा सुद्धा हे धोरण जाहीर झालंय या पार्श्वभूमीवर आम्ही देतो आहोत। DNA मराठीच्या बातम्या पाहण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमचा चॅनल DNA मराठी लाईक करा आणि सबस्क्राईब करा। आपण बदलात जग बदलेल। धन्यवाद।